महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने जे शिवसैनिकांचं अनेक वर्षाचं स्वप्न आहे त्या ठिकाणी या अगोदर शिवसेनेचे आमदार या मतदारसंघातून निवडून आले होते, परंतु गेल्या 20 वर्षामध्ये शिवसेना जे भगवा फडकवण्याचा प्रयत्न करत होती ते कुठंतरी झालेलं नव्हतं, ते स्वप्न शिवसैनिकांचं पूर्ण करण्यासाठी मी आज महायुतीचे उमेदवार देवेंद्रजी कोटे साहेब यांना मी पाठिंबा म्हणता येणार ना, आम्ही एकत्र राहून आता हा भगवा फडकवण्याचं स्वप्न हे आम्ही पूर्ण करणार आहे. मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला आदेश दिला की या ठिकाणी आपल्याला महायुतीचा उमेदवार निवडून आणणं गरजेचं आहे, आणि आमचे शिवसेनेचे सचिव सन्माननीय संजयजी मोरे साहेब, आमचे सर्व जिल्हा प्रमुख या ठिकाणी उपस्थित असणारे, आमचे चिवटे दादा असतील, टोंगे पाटील साहेब आहेत, नरेंद्रजी काळे साहेब आमचे बंधू भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष, या सर्वांच्या सर्वानुमते आम्ही या ठिकाणी मी भरलेला उमेदवारी अर्ज हा माघारी घेतलेला आहे, आणि या शहर मध्यवर्ती शिवसैनिकांचं स्वप्न पूर्ण करणार आम्ही विश्वास देतो, आणि देवेंद्र कोटे हे नक्कीच मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी विजय होतील असा मला विश्वास आहे, आणि तो आम्ही नक्की करू. साहेब आपण तिसऱ्या सगळ्यांनी राजीनामा दिला होता, राजीनामा दिलेला नव्हता या ठिकाणी, आम्ही सर्वच 5 मतदारसंघामध्ये उमेदवारी अर्ज भरलेला होता मोळसाहेब, परंतु उमेदवारी लढवत असताना एकच चिन्ह ह्या सर्व उमेदवारांना मिळालं पाहिजे, एकत्रितरित्या आपण जो आपला हक्क आहे तो मागण्याकरिता कुठे निवडणूक लढवण्याकरिता सोपं जावं, किंवा आपल्याला एक भगवाच स्वीकारला होता, स्वराज्य पक्ष हा एक भगव्याचाच आहे आणि मी त्या दृष्टिकोनातून गेलेलो होतो, परंतु सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला सांगितलं, सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी देखील या संबंधात बोललं, पण खरं बघायला गेलं तर सर्वांनी आम्हाला बोलल्याच्या नंतर एक शिवसैनिक म्हणून, एक शाखा प्रमुख ते जिल्हा प्रमुख म्हणून या पदावरती या मतदारसंघामध्ये या जिल्ह्यामध्ये आम्ही काम करतो, एक आमचं राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याची एक चांगली संधी आली आहे, भगवा फडकवण्याची ती संधी हातातून जाऊ नये आणि शिवसैनिकांचं स्वप्न पूर्ण करावं हा एकच ध्येय ठेवून या ठिकाणी आम्ही माघार घेतली. छत्रपती संभाजी होता त्याचवेळेस त्यांना सांगितलं होतं की या ठिकाणी आम्ही लढणार तर ताकदीनं लढू, निवडून येण्यासाठी लढू, कुणाला पराभूत करण्यासाठी असं कुठलाही वाईट हेतू ठेवून निवडणूक माघार घेतो त्या अनुषंगाने काही बोललं झालं ना, आम्ही त्यांच्या कानावर घातलेलं आहे, त्या संदर्भामध्ये बोललेलं आहे, आणि उमेदवारी घेत असताना देखील आम्ही सांगितलेलं होतं की निर्णय घेतला तर एखाद्याने माघारी नाही जाणार, तर आम्ही सर्वजण एकाच वेळेस माघार घेऊ, ते पण मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशाने आणि सांगितल्याप्रमाणे तसं झालं.